नमस्ते स्टूडेंट, वेलकम टू ऑल ऑफ यू। नमस्ते स्टूडेंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। टुडे वी आर गोइंग टू लर्न अल्टीट्यूड एंड मीडियंस ऑफ ए ट्रायंगल, दिस फोर्थ लेसन। इन दिस लेसन प्रैक्टिस सेट 4.1। तर आज अपन विद्यार्थी मित्रांनो, शिरोलंब आणि मध्यगा, त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा या पाठातील प्रैक्टिस सेट जे सराव संच 4.1 मधील क्वेश्चन 3 हा सॉल्व करणार आहोत। ओके, लुक ॲट दिस स्टूडेंट, क्वेश्चन 3 इज राइट हियर। ट्रायंगल एसटीव्ही हा एक विशालकोन त्रिकोण काढा व त्याचा मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात दाखवा। म्हणजे त्रिकोण एसटीव्ही हा एक विशालकोन त्रिकोण काढायचा आहे आणि त्याचा मध्यगा काढून त्यांचा मध्यगा संपात आपल्याला दाखवायचा आहे। म्हणजेच सेमीमधले विद्यार्थी पहा, तोच प्रश्न इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे। ड्रॉ अँड ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल एसटीव्ही, ड्रॉ इट्स मेडियन्स अँड शो देअर सेंट्रॉइड। ओके, म्हणजे एक ऑब्ट्यूज अँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्यांचा काय करायचे, त्यांच्या मेडियन्स ड्रॉ करायचे अँड देन शो देअर सेंट्रॉइड, द पॉइंट ऑफ सेंट्रॉइड, त्यांचा सेंट्रॉइड आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचा आहे। ओके, सो पाहूयात आपण। त्यासाठी आपल्याला प्रथम एक ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढून घ्यायचा आहे। सो मी इथे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल काढून घेत आहे। ओके, दिस इज द ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल। ओके, टू गिव द नेम ऑफ दिस ट्रायंगल पी क्यू एंड आर, इट मीन्स दॅट ट्रायंगल पी क्यू आर इज अ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल। ओके, देन आपल्याला त्याच्या मेडियन्स काढायचे आहेत, मध्यगा काढायचे आहेत, बरोबर। मध्यगा म्हणजेच काय ते आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे। व्हॉट इज मीन बाय मेडियन्स, मेडियन्स इट मीन्स दॅट द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड इज कॉल्ड द मेडियन ऑफ ए ट्रायंगल। म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, मध्यगा। मध्यगा म्हणजेच काय, तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा असते तो म्हणजे आपली मध्यगा। ओके, तर आता आपण मेडियन्स म्हणजेच मध्यगा ड्रॉ करणार आहोत बाय युजिंग अ कंपास। कंपासच्या साह्याने आपण त्या मध्यगा काढणार आहोत। प्रत्येक आकृती ही पेन्सिलचाच वापर करून काढायची आहे। इथे फक्त मी पेनचा वापर करते कारण ती आकृती तुम्हाला स्पष्ट आणि ठळक दिसावी यासाठी मी डार्क पेनचा वापर करत आहे। ओके, तो आता आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे। त्याच्या मेडियन्स काढायचे आहेत। ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल हा आहे, याच्या मेडियन्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत। त्यासाठी मेडियन्स करण्यासाठी आपल्याला प्रथम तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचा मिड पॉईंट म्हणजेच मध्यबिंदू आपल्याला काढायचा असतो। तो मध्यबिंदू काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तिन्ही बाजू ह्या काय कराव्या लागतात, दुभागाव्या लागतात आणि त्या दुभागल्यानंतर म्हणजेच बायसेक्ट कराव्या लागतात। फॉर एक्झाम्पल, क्यू आर इज अ वन सेगमेंट, पी आर इज अ सेकंड सेगमेंट अँड पी क्यू इज अ थर्ड सेगमेंट। म्हणजे त्रिकोण हा जो बनलेला आहे, त्रिकोण पी क्यू आर हा जो त्रिकोण विशालकोन त्रिकोण बनलेला आहे, तो तीन रेषाखंडांनी बनलेला आहे, बरोबर आहे। तुम्ही मागच्या तासे केला रेषाखंड कसा दुभागायचा, म्हणजेच बायसेक्टर्स ऑफ ए लाईन सेगमेंट हे तुम्ही पाहिलेलं आहे। ओके, त्याच पद्धतीने ईच अँड एव्हरी सेगमेंट तुम्हाला बायसेक्ट करून तो त्याचा मिड पॉईंट शोधावा लागेल आणि मिड पॉईंट शोधल्यानंतर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या बाजू समोरील बाजूचा जो मिड पॉईंट आहे यांना जोडणारी जी रेषा असते तो म्हणजे आपली मध्यगा असते। ओके,
तर पहा इकडे प्रथम मी क्यू आर सेगमेंट हा रेषाखंड बायसेक्ट करते. ते बायसेक्ट म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपल्याला ते काय करायचे आहे, मिड पॉइंट त्यावरून आपल्याला काढायचा आहे या पद्धतीने. ओके, क्यू आणि आर याच्यावरती निम्म्यापेक्षा क्यू आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी इथे घेतलेलं आहे, बरोबर आहे, या कंपासमध्ये. आणि त्यावरून मी क्यू वरती ठेवून पॉईंट क्यू वरती ठेवून खाली आणि वरती असे दोन आर्क टाकले, त्यानंतर पॉईंट आर वरती कंपास ठेवून आर्क टाकलेत. या पद्धतीने मी आर्क टाकलेले आहे, बरोबर. देन हे आर्क्स नंतर आपण जोडून घेणार आहोत. ओके, बाय डॉटेड लाईन, दिस टू आर्क्स जॉईनिंग बाय द डॉटेड लाईन्स. ओके, हे डॉटेड लाईन्सने मी इथे जोडून घेतलेले आहेत. ओके, म्हणजेच क्यू आर याचा जो मध्यबिंदू आहे तो मिड पॉइंट आहे तो इथे आहे, त्याला नाव देऊयात आपण एम. ओके, म्हणजेच मेडियन्स कशी असते पहा, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याचे समोरील बाजूचा जो मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा असते ती रेषा म्हणजेच मध्यग आहे, म्हणजेच आपली मेडियन्स आहे. पहा, मग आता इथे आपण जोडून घेऊयात क्यू आरची, आपण क्यू आर या सेगमेंटची या रेषाखंडाचा मध्यबिंदू मिड पॉईंट आपण शोधला, तो मिड पॉईंट आणि त्याच्या समोरील काय आहे तो शिरोबिंदू यांनी जोडणारी जी रेषा आहे ती काय आहे आपला मध्यगा, म्हणजे ही आपली काय झाली मध्यगा. ओके, ही मध्यगा झाली. पुढे क्यू आर जसं आपण बायसेक्ट केला आहे त्याच पद्धतीने आपण पी आणि आर बायसेक्ट करणार आहोत सेगमेंट रेषाखंड. तर पी आरच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी कंपासमध्ये घेतलेलं आहे या पद्धतीने. पॉईंट आर वरती ठेवून मी खाली आणि वरती असे दोन आर्क टाकलेले आहेत, त्यानंतर पी या पॉईंटवरती ठेवून पुन्हा मी दोन आर्क टाकते आहे. ओके, आता इथे हा आर्क जोडला गेला नाही नीट, त्यामुळे मी पुन्हा आरवरती ठेवून डिस्टन्स न बदलता दोन आर्क काढलेले आहेत. पाहिले तर हे दोन आर्क पुन्हा आपण काय करणार आहोत, जॉईन करणार आहोत, बरोबर आहे, बाय युझिंग डॉटेड लाईन, बाय युझिंग स्केल डॉटेड लाईन. या डॉटेड लाईनने काय करणार आहोत आपण, ते दोन आर्क मी जोडलेले आहेत. ओके, दिसतात. म्हणजेच हा पी आरचा मध्यबिंदू म्हणजेच मिड पॉईंट हा तुम्हाला इथे आलेला दिसला, त्याला आपण नाव देऊयात एन. त्याला काय नाव देऊयात, एन, एम एन. आता एन म्हणजे क्यू या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू, म्हणजे क्यू आणि हा मध्यबिंदू यांनी जोडणारी जी रेषा आहे तो म्हणजे आपला ती, तो म्हणजे ती आपली मध्यगा. ओके, म्हणजे क्यू एन ही एक मध्यगा झाली, त्यानंतर एम पी ही एक मध्यगा झाली, बरोबर. त्यानंतर मी आत्ता क्यू आर पाहिला, आपण पहिला बायसेक्ट केला, त्यानंतर पी आर पहिला, आता फक्त पी क्यू राहिलेला आहे. ओके, सो पी क्यू हा आपल्याला बायसेक्ट करण्यासाठी पी क्यूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर मी इथे घेतलेला आहे आणि दोन आर्क टाकलेला आहे, त्यानंतर पॉईंट पी वरती ठेवून इथे तुम्हाला दोन आर्क काढायचे आहे. ओके, आणि तो त्याच पद्धतीने पुन्हा ते दोन आर्क आपण काय करणार आहोत, डॉटेड लाईननी जॉईन करणार आहोत. ओके, या पद्धतीने. बरोबर, म्हणजे हा जो पॉईंट आहे हे दोन इक्वल पार्ट तयार होतात, बरोबर, ज्या पद्धतीने इथे तुम्हाला दिसतं. ओके, म्हणजे काय, हा जो पॉईंट आहे तो तुमचा मिड पॉईंट आहे, एम एन, एम एन ओच्या ऐवजी आपण पी क्यू आर इथे घेतला, इथे एम एन आणि टी घेऊयात. ओके, टी हा आहे मिड पॉईंट, बरोबर आहे. मग हा टी पॉईंट काय आहे, याच्या बाजू आर या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा आहे मध्यबिंदू हा, बरोबर आहे. टी टी हा मध्यबिंदू कोणाचा आहे, आर या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू आहे, म्हणून पॉईंट आर आणि
पॉइंट टी आपण जोडून घेणार आहोत बरोबर तो या पद्धतीने पहिला बरोबर आणि तेव्हा ह्या तीन मध्य घा जेव्हा जिथे एकाच बिंदू मध्ये छेदतात तो आहे आपला पॉइंट काय आहे तो तुमचा काय पॉइंट आहे त्याला आपण नाव देतो त्रिकोणाचा मध्यघा संपात बिंदू म्हणजेच काय ज्या त्रिकोणाच्या तीनही मध्यघा एकाच बिंदू मध्ये छेदतात त्या पॉइंटला आपण नाव देतो मध्यघा संपात बिंदू म्हणून तो ऑलवेज जी या अक्षराने दाखवला जातो म्हणून इथे आपण जी हे नाव दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल पॉइंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल तर त्रिकोणाचा काय आहे तो सेंट्रॉइड आहे ओके हा प्रश्न आपल्याला इथे या पद्धतीने सॉल्व करायचा आहे ओके डू यू अंडरस्टँड स्टुडंट ओके थँक्यू